की कलकत्त्याची असो, ज्या घटना सातत्याने महाराष्ट्रात घडत आहेत, पण आरोपीला हे सरकार पाठीशी घालत आहे. 4 वर्षाची चिमुकली, 6 वर्षाची चिमुकली, हिच्यावर अत्याचार होतो, तरीही सुद्धा 12 तासपर्यंत गुन्हे दाखल केले जात नाही. आरोपीला पाठीशी घालत आहे, कारण आमचा आरोप आहे ते जे शाळा होती ती भाजपाच्या पदाधिकाऱ्याची होती, म्हणून तुम्ही त्यांना पाठीशी घालता का? त्यासाठी महिलांचा झालेला उद्रेक आहे. जर यांनी आरोपीला पाठीशी घातलं तर आता गावागावामध्ये महिला काँग्रेस आंदोलन करणार आणि यांच्या नेत्यांना रस्त्यावर चालणंसुद्धा मुश्किल करणार. बाहेर निघालो, रस्ता आपोआप रोखल्या गेला, कारण एवढी महिलांची शक्ती बाहेर पडलेली आहे, तर ॲटोमॅटिक रस्ता बंद झाला. आता तर हा रस्ता बंद झाला, यानंतर जर सरकारने लक्ष दिलं नाही तर यांच्या नेत्यांनासुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही. मैं ऑल इंडिया महिला कांग्रेस में कश्मीर की प्रभारी हूँ. अब ये आंदोलन नारियों के न्याय के लिए है, जो जिस तरीके से अन्याय ये केंद्र सरकार महिलाओं के ऊपर कर रही है. बच्ची, बुजुर्ग, जो भी उम्र की महिला है, उसका शोषण हो रहा है, उसका बलात्कार. लेके दिल्ली से लेके पूरी हमारी राष्ट्रीय कार्यकारिणी और प्रदेश की कार्यकारिणी यहाँ सब रेड साड़ी पहन के सभी महिला आई है. आज सबसे ज्यादा इशू महिला सुरक्षा का है और इतने सारे प्रकरण आप देख रहे हैं कि बदलापुर का हो गया, कलकत्ता का हो गया, हमारे नागबीड़ का हो गया, दिल्ली में निर्भया प्रकरण हो गया, पर कोई भी सरकार महिला की सुरक्षा के बारे में बोलने को तैयार नहीं है. आज का हमारा मोर्चा इसी सिलसिले में है, कहीं तो भी महिला की सुरक्षा सबसे ज्यादा जरूरी है, और जब तक महिला सुरक्षित नहीं रहेगी देश सुरक्षित नहीं रहेगा.